नमस्कार, मी विष्णू सानप. डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्ह मध्ये सर्व गणेश भक्तांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण थेट पवनाचा घाट बघत आहोत. संध्याकाळची वेळ, नयनरम्य वातावरण आणि त्यात आपल्या बाप्पाचं विसर्जन. 10 ते 11 दिवस ज्या बाप्पाची महाभावे पूजा केली, ज्या गणपती बाप्पाला आपण सेवा केली, पूजा केली, त्या बाप्पाचा खर तर आज निरोप देताना भक्त भावुक झालेले आहेत. त्यांना बाप्पाला विसर्जित करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला ती भावुकता दिसत आहे. या नयनरम्य वातावरणात हे विसर्जनाचा विधी सुरू आहे. आपण पवनाच्या नदी पात्रात युवक आपले गणपती बाप्पा घेऊन विसर्जनासाठी जात आहे. खरे तर नदीच्या पात्रात विसर्जन करण्यासाठी फारच कमी प्रतिसाद आहे, कारण महानगरपालिकेने जल प्रदूषण होऊ नये याकरिता ज्या हौदाची निर्मिती केली, त्या हौदाला प्रचंड प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला आणि त्याचमुळे या ठिकाणी विसर्जन नदी पात्रात विसर्जन करणाऱ्याची संख्या अत्यंत कमी आपल्याला दिसत आहे. या ठिकाणी आपण थोडे समोर बघितलं तर फायर ब्रिगेडचे जवान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, कुणीही या ठिकाणी बुडू नये याकरिता आपले बोट घेऊन चोखपणे आपले ड्युटी करत आहे. तर या ठिकाणी पोलीस कर्मचारी सुद्धा काठावर उभे असून कुठलाही प्रकार असा काही होणार नाही याची काळजी घेत आहेत. आपण पवना घाट बघत आहात. मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त आहेत आपल्या बाप्पाला आज निरोप देण्यासाठी. तर काही गणेश भक्त हे सर्व दृश्य बघण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. महानगरपालिकेकडून घाटावरती लाईट लावण्याची व्यवस्था, फायर ब्रिगेडने आपली आणि त्यानंतर पोलीस प्रशासनाने सुद्धा या ठिकाणी कर्मचारी आणलेले आहेत. हे दृश्य पवनेच्या काठावरचे आहे, पवनेच्या तीरावरचे आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया अशा जयघोषामध्ये भक्त आरती करत आहेत. या ठिकाणी निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी गणेश भक्त आलेत. आपण हे लाईव्ह दृश्य बघत आहात डिजिटल प्रभातच्या फेसबुक लाईव्ह मार्फत. चिमुकले लहान ते वृद्ध हे सर्वच या ठिकाणी या उत्सवात, या मिरवणुकीमध्ये, या विसर्जनाच्या सोहळ्याला, विधीला या ठिकाणी आलेले आहेत. पुण्याचे गणपती विशेष आहेतच, पण उद्योगनगरीतले गणपती कसे ही अनेकांना उत्सुकता असते आणि तीच उत्सुकता पूर्ण करण्याकरता डिजिटल प्रभातने पिंपरी चिंचवडच्याही गणपतीचं दर्शन व्हावं या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही आपल्याला हे लाईव्ह दृश्य दाखवत आहोत. हा सर्व विसर्जनासाठी नटलेला घरगुती बाप्पा जे आहेत त्यांना आज गणेश भक्त विसर्जन करत आहेत. पवनाच्या घाटापेक्षा जे विसर्जन हौद निर्माण केले महानगरपालिकेने त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. याचे 2-3 कारणं सांगितली जातात. एकतर पवनाला यावर्षी पाणी कमी आहे आणि दुसरी गोष्ट पण गणेश भक्तांनी बोलून दाखवली की पर्यावरणपूरक गणेश उत्सव कधीही चांगला. आणि म्हणून आम्ही निर्माल्य जे की गणेश विसर्जनासाठी जे हौद निर्माण केले त्यातच विसर्जन करणार. हे असे 2 कारण आहेत. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे, पोलीस कर्मचारी इथे आपली उभे राहून सेवा करत आहेत. या ठिकाणी आपण पोलीस कर्मचाऱ्यांशी चर्चा करणार आहोत. सर नमस्कार.
नमस्कार. कसा प्रतिसाद आहे लोकांचा विसर्जनासाठी? या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत, आपल्या आपल्या ड्युटी करत आहेत. या ठिकाणी फायर ब्रिगेडचे जवान सुद्धा आहेत. पुन्हा एकदा अशाच काही नवीन घडामोडीसह मी परत येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.